आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऐकून घेतला आई, एकेकाला ना खोटच द्यायला पाहिजे होत. बिट्टी, हे असं बोलायला शिकवलं का मी तुला? कुणी काय बोलावं, कसं वागावं हे आपण नाही ठरवू शकत आणि कोणावर जबरदस्ती नाही करू शकत, पण सत्यावरचा पडदा दूर करू शकतो. मग बस अशीच दम देऊन आणल्याशिवाय कोणी येणार नाही आपल्या बाजूने. पण गौरीजी, खरंच कुणीच तयार झालं नाही. आम्हाला थोडं बोलायचं होतं. एक मिनिट, गौरीजींना काही बोलू नका. जे काय बोलायचं माझ्याशी बोला. गौरीजींची यात काहीच चूक नाही. त्या विश्वपकडे माझ्याच सांगण्यावरून गेल्या होत्या. ती आमच्याकडे पण आली होती. मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. पण तुम्ही कशाला माफी मागता साहेब? माफी तर खरं आम्ही मागितली पाहिजे. जे आपण ऐकतो त्यावरच विश्वास ठेवतो. जगाची रीतच आहे ही. पण काही काळासाठी आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही आम्हाला फसवताय. पण नाण्यालाही दुसरी बाजू असते ही गौरींनी आम्हाला जाणीव करून दिली. पण आम्ही आता चुकणारच नाही. आम्ही आता सत्याच्या बाजूनेच उभे राहणार. तुमची बाजू ही सत्याची असू शकते. तुम्हालाही तुमची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. पार्टनर, खरं उशिरा लोकांसमोर आलं ना तर ते जिंकत. फक्त ओढून सांगितलं पण खोट काही खरंच नाही असं माझी आई म्हणते. गौरीजी, तुम्हाला बजावलं होतं ना, असं काही करू नका. संगतीचा परिणाम. मी तुमच्यासारखी हट्टी झाली आता. धन्यवाद. काय
काय इसाप्पा बरं आहे आता बरं आहे की अयो फोन आहे बघा बरं फोन असत तुम्हीच बघा स्टंट मॅन पाहिजे म्हणतात हॅलो विश्वप्पा बोलतो हा मी बरा आहे की हो ते काय फार मोठं नव्हतं बघा हाय आता टू डेज मध्ये रेडी होतो की नाही बघा एक हाड मोडेल आहे पण ते परत जोडायचं कशाला शूटिंग मध्ये परत मोडायचंच असतं की हो नाही हो नाही नाही जमणार मला आता उभा पण राहता येत नाही आणि तुम्ही म्हणता काम करणार का नाही नाही आता उपाशी राहून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जिवंत आहे माझ काय खरं नाही बघा माझ काय खरं नाही तू कशाला फोन देती मला मला काम जमणार आहे का तुला तुझ्या नवऱ्याची अवस्था दिसत नाही काय ग ठरलं ना मग तुमचं खरं बोलायचं मी नेहमी खरंच बोलतो नाही त्या दिवशी तुमच्या मुलाला भात हवा होता तर पैसे नव्हते तुमच्याकडे माझी व्हीलचेअर कशी काय आणली अयो तूच म्हणली ना तुझ्या साहेबानं उपचाराला पैसे दिले म्हणून त्यातूनच घेतली आता एवढंच सांग वापरू का नको ते नाही नाही वापरा ना तुम्ही खरं बोलता याचाच आनंद आहे मला ए तू काय बोलत बसली जा मला भूक लागली मिळतील म्हणून हे सगळं केलं ती मेड म्हणत होती तेच बरोबर माझ्या चिन्नूवर वाईट संस्कार होत आहे त्याला त्याच्या बापाची लाज वाटेल असं काही करू नका विश्वप्पा खरं बोल काय करतोय आपण आजचा शेवटचा दिवस आहे कुठल्याही परिस्थितीत रुद्र निर्दोष आहे आपल्याला सिद्ध करायला हवं नाही तर उद्या सगळं संपणार आहे रोहित थांब जरा तू इतकं नको टेन्शन घेऊ टेन्शन नको घेऊ रुद्र तुला कामावरून काढून टाकायच्या गोष्टी माझ्या कानावर पडतात त्यात ही न्यूज आणि घडत काहीच नाहीये मग कसा शांत राहू मी अरे ते आता काही नाही मी आत्ताच्या आत्ता त्या विश्वप्पाकडे जातो बघू कसा खरं नाही बोलत रोहित मी कोणाचंच काही ऐकणार नाही तो का तुझ्या पाठी लागलाय काय हवंय त्याला याचा शोध मी घेणारच आता रोहित अरे ऐक गौरीजी विश्वप्पा बोलतो बाबा खरं तुम्ही विचारालं ते सांगतो झालं डोकं फिरलंय का तुझं डोकं तर तेव्हाच फिरलं बोलणार आहेस तू नाही साहेब ते आपलं बायकोशी भांडण की हो तुझी लफडी ठेव तुझ्याकडे
ते पैसे घे आणि इथून गायब, परत इथे दिसायचं नाही. साहेब माफ करा, चुकलो आम्ही. आम्ही तुम्हाला फसवलं. पण हे सगळं थांबवा, माझ्या पोरावर वाईट संस्कार होत आहेत आणि मला त्याला त्याच्या बापासारखा बनवायचा नाही. खोट खूप झालं, आज माझा नवरा खरं बोलला. आज विश्वाप्पा खरं बोलला. काय झालं, कुठे आहेत ते? अयू मला पण तेच कळत नाही की घरात कोणीच कसं नाही, कुठे गेले असतील? नाही आता मला कसं माहिती, मी मगाशी गेले तर घरात होत की. अण्णा विश्वाप्पाला पाहिलं का? नाही नाही अक्का, आम्ही नाही बघितलं. चिन्नू कुठं गेला? ते नाही ठाऊ का, मला कोणी आलं नाही आमच्याकडे इथं. यो काही कळलं? असे कसे गेले ते? खरंच ते खरं बोलणार होते ना? तुम्ही खोटं बोलत नाही आहात ना? अयो खोट कशाला बोल ना, मला पण कळत नाही कुठं गेले असतील ते. थांबा, अयो वाटलच. पुष्पाजी कळेल कळेल, थांब. अयो पळून गेला की ओ काय, चिन्नूला पण घेऊन गेला बघा. पळून गेले? गौरीजी आता काय करायचं? आपल्याला त्यांना शोधायला हवं. विश्वपाने खरं काय ते सगळ्यांसमोर सांगायला हवं. रुद्र सरांकडे आज शेवटचा दिवस आहे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा. विश्वप्पा सापडलेच नाहीत तर? आज शेवटचा दिवस आहे इसके. पुष्पाजी मला हे करणं भाग आहे, ठीक आहे? सांगितलं तेवढं कर. मी आलो तर. अयो तुम्ही कुठं? गौरीजी 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 ऐका ना. पुष्पाजी अहो तुम्ही का आलात, त्या एकट्याच आहेत ना तिथे. अहो पण गौरीजी तुम्ही त्या गुंडाचं लक्ष भरकटवायला काय करणार आहात?
तुमच्या डोक्यात काही प्लॅन आहे का? हे बघा, मला खूप रिस्क वाटते, तुम्ही प्लीज गाडीत जाऊन बसा ना, मी बघतो त्या गुंडाकडे, काहीतरी मार्ग काढू आपण. पुष्पाची काहीतरी करायला लागेल ना, असं बसून काय होणार आहे सांगा बरं तुम्ही. अहो बरोबर आहे, पण विश्व पांडे त्याच्या मुलाचा जीव धोक्यात आहे ना, रिस्क घेतले आपण तर होईल काहीतरी. अहो गौरीजी असं कसं बोलताय तुम्ही, चला सुचेल काहीतरी. हो मागे त्याची बायको बसली गाडीत, आपल्यामुळे काय झालं त्यांना तर. बघा जे काय करायचं विचारपूर्वक करावं लागेल, काहीतरी प्लॅन करू ना आपण. काय सुचतंय तुम्हाला? आता जे होईल ते होईल, बघूयाच काय होतंय ते. गौरीजी नका असं करू, खूप रिस्क आहे, ऐका ना. रिस्क घ्यायला लागेल ना. ओ भाऊ काय ते हे काय चाललंय तुझं? यांना आपल्या भांडणात का मध्ये घेतेस? यांचा काय संबंध? कुठे जायचं, कधी जायचं याचा विचार तू आधी करायला पाहिजे होता ना. मग आता भाऊभाऊ काय करते बोल ना. माहेरी गेलं तिकडे पण भाऊभाऊ करते, अख्ख्या जगाला भाऊभाऊ करते. नशीब मला भाऊ म्हणले नाहीस, काय भाऊभाऊ काय चाललं होतं? काय सगळ्या जबाबदाऱ्या काय मीच घेणार का? तू काय करणार आहेस की नाही? या म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या आम्हीच घ्यायच्या का? मग तू काय करणार? मी काय करणार? काय करणार? काय करणार मी? मी घरच्यांच्या विरोधात गेले, तुझ्यासारख्या माणसावर प्रेम केलं, मी लग्नासाठी पळून आले. हे बघा लोकांना काहीतरी वाटू नये विचित्र म्हणून मी मंगळसूत्र घातल्याच्या नावाचं, अजून काय करू मी? काय करू मी बोल ना, बोल ना काय करू मी? एक मिनिट ना, तू एकटी घर सोडून नाही आली, मी पण घर सोडून आलोय बरं का. तुझ्यावर प्रेम केलं हे चुकलंय माझं. असं भांडणार असेल ना तर मी लग्न करणार नाही तुझ्याशी. काय नाही करणार लग्न तुझ्याशी? तू लग्न करणार नाहीस माझ्याशी? नाही. मग मी स्वतःच्या जीवात काहीतरी बरवाईट करून घेईन ना मी. ओ बंदूक द्या तुमची, बंदूक द्या मला, नाही मला जगायचं नाहीये. सर येडाय का रे तू? हो येडाय मी, तिच्या प्रेमात वेडाय. आधी प्रेमात वेडा गेलं आणि आता लग्न करायला नाही म्हणते, याला काय अर्थ आहे का? नाही तू अशी नाही इकडं, मी ना मी माझा जीवच देणार आहे. मी काय करतो, मी तुमच्या गाडी खाली जीव देतो, गाडी घाला माझ्या अंगावर, गाडी घाला माझ्या अंगावर. अरे अरे काय करतोय तू, हे उठ बरं. ए बरं भाऊ काय करतोय, उठ बरं, उठ. आला आला, उठ उठ बरं तू. घाल तू माझ्या अंगावर गाडी घाल, माझा जीव गेलाच पाहिजे. अरे माझीच गाडी मिळाली काय तुला जीव द्यायला? अहो बघा ना काय करतोय, इथे दुसरी कुठली गाडी सापडते तुम्हाला? नाही ना, मी ह्याच गाडी खाली जीव देणार, तुम्ही गाडी घाला. ओ भाऊ बघा ना काय होईल हो त्याच. ओ भाऊ सांगा ना त्याला. मी उठणार नाहीये इथून, माझा जीव गेला तरी चालेल. कळलं? ए ड्रायव्हर बघतोय काय? अरे घाल ना गाडी, नाही तर मी इथून तुला कुठेही जाऊ देणार नाही. गाडी घाल. डोक्यावर पडलंय बघा ना दादा बघा. ए काय हे, उठ इथून, तुला काय तुझा जीव जड झालाय का? हो तिच्यासाठी मी माझं घर सोडून आलो, आई बाबांना सोडून आलो आणि आता लग्नाला नकार देते, याला काय अर्थ आहे का? घरच्यांना काय तोंड दाखवू मी, लोक तोंडात शेण घालतील माझ्या. या बिचाऱ्या मुलाशी कोण लग्न करणार आता? अरे हे सगळं मुली बोलतात मुलांनी नकार दिल्यावर. काय मला सांगा, इज्जत काय फक्त मुलींची असते का, मुलांची नसते? घरदार काय फक्त मुलींना का, मुलांना आई वडील नसतात? हे बघा माझी इज्जत फक्त तुमच्या हातात आहे, वाचवा होती. ए बाई एवढं प्रेम करतो तर कर ना लग्न याच्या सोबत. नाही करणार, आवाज वाढवतोय, लग्नानंतर मला मारायला लागेल, मग माझा जीव घेईल. मग काय या सगळ्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का दादा? काय बोलतीये? अगं मी जीव लावणारा माणूस आहे, जीव घेणारा नाही. हो सांगा तिला. ए तुम्हाला जे काय करायचं ना ते करा, माझं डोकं नका खाऊ. काय बोलताय दादा तुम्ही, तुमच्यात माणुसकी वगैरे काय आहे की नाही?
एक तरुण देखणा मुलगा इथे जीव देतोय, त्याचा जीव वाचवायचा सोडून तुम्ही पळताय? शी काय अर्थ काय याला? हा बोला ना, हिला काहीतरी सांगा ना. मी लग्न करत नाही म्हणून आता जीव देत होता. मी याच्याशी लग्न केल्यावर आणि माझा जीव घेतला तर? भाऊ सांगा बरं तुम्ही काय करायचं मी? हा माझ्या आयुष्याचं काय होईल याची काही काळजी आहे की नाही कोणाला? ओ तुम्ही पुरुष आहात का? आहात ना पुरुष? मग तुम्हाला माझं दुःख कळत नाहीये? मला बिना लग्नाचं मरायचं नाहीये. तुम्ही समजावा ना हिला प्लीज. ए घडा रे, बस झालं तुमचं तर गोळ्या घालील. चला निघायचं इथनं. गोळ्या काय घालताय? गोळ्या घालून प्रश्न सुटत नाही, माणूस सुटतो. आपल्याला माणसाला सोडवायचंय. तुम्ही चिडू नका, शांत व्हा. रागाच्या भरात ना माणूस वेड्यासारखा वागतो. तुम्ही दिसता पण वेडे, पण आपल्याला वागायचं नाही. हा ओके शांत राहा, दीर्घ श्वास घ्या. तुम्ही चिडू नका, जातो आम्ही, जातोय. हा शांत व्हा. चल ग, आपला प्रश्न आपण सोडवू. प्रश्न नाही सोडवायचा, मी घरी जाणार आहे. तुला सोडू नका. मग तुला सोडतो मी घरी आता. चल लवकर चल. ए झाले ना 5 मिनिट, कर फोन तिला. घाबरला काय? जायला कुठे गेले आता? काय खरं नाही. सांगितलं इथे फोन करू नको. साहेब साहेब ते पळाले मला गंडून. काय? हा ठेव फोन. इनफ, काय चाललंय? करतोय हे माहित असूनच त्यांनी पैसे दिले मला माझ्या इलाजाला. मी बदनामी करत बसलो या त्याची. मला नरकात बी जागा द्यायचा नाही बघा. मी असं परत खोटं काम करणार नाही. मला माफ कर, मला माफ कर. पत्त माफी मागतोय. हे 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 सगळं घडल्यानंतर अरे तुझ्या खोट्या वागण्यामुळे रुद्रच आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं माहितीये का तुला? उडी तू मारलीस ना, मग रुद्रावर का आरोप केलेस तू? नाही हे सगळं करण्यासाठी कोणी पैसे दिले होते? मला नाव सांग त्याच. नाव सांग. ते नाही सांगू शकत. का? नाही तू तर मला सगळं खरं सांगणार होतस ना. सगळं खरं सांग. हे करायला तुला कोणी सांगितलं होतं? सांगतोस का पोलिसांना? बोलव. एक मिनिट सर, विश्वप्पा तुझ्याकडे पुन्हा एकदा संधी आहे. खरं सांग, यामागे नक्की कोण होत? साक्षीदार बनलास तर तुझी शिक्षा कमी होईल. कोणाच्या सांगण्यावरून केलं सर? साहेब मला माफ करा, मी तुम्हाला वाचवलं हेच खूप आहे.
नाही मी त्यांचे नाव नाही सांगू शकत. का का म्हणजे? मी जर नाव सांगितलं तर मला पोलीस सोडतील, पण ते माणस नाही सोडणार. लय डेंजर माणस, त्यांना घाबरून मला इकडं तिकडं पळत राहावं लागेल आयुष्यभर. आणि माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझी बायको, माझं पोरग, त्यांचं काय होणार? नाही, मला शिक्षा झाली तरी चालेल, पण माझी बायको आणि माझं पोरग सेफ राहिलं पाहिजे. हा अम्मा, आपण तर खरं बोलले होते ना, मग आपणच का नेताय? अम्मा सांग ना, सोड त्यांना. अप्पा अप्पा नको जाऊ. चिंदा, तुझ्या अप्पानं उशीर केला रे खरं बोलायला, म्हणून त्याला शिक्षा होती. पण चिनू, तू तुझ्या बापासारखा बनू नको बर का. रुद्र सर, मला मान्य आहे विश्वपा चुकलाय. त्याने जे काही केलं ते पैशासाठी केलं, पण त्याला आता त्याच्या चुकीची जाणीव झालीय. मला सांगा, आपण गुन्हेगाराला शिक्षा का देतो? त्याला त्याच्या चुकीची जाणीव हवी यासाठीच ना. मग झाली त्यांना जाणीव, विश्वप्पा खरं बोलूनही त्याला शिक्षा झाली ना, तर त्यांचा मुलगा आयुष्यात कधीच खरं बोलणार नाही. आणि तसंही यांना अटक झाली तर खऱ्या गुन्हेगाराला कुठे शिक्षा होणार आहे? या सगळ्या मागचा करता करविता दुसरंच कुणीतरी. यांना शिक्षा झाली तर एका बायकोपासून तिचा नवरा आणि मुलापासून त्याचा बाप कायमचा हिरावला जाईल. मी माझी कंप्लेंट मागे घेतो. नका अटक करू याला. चूक करताय साहेब, गुन्हेगार आहे तू. असेल, आता त्याची बदलायची इच्छा आहे तर त्याला एक संधी दिली पाहिजे. सोडा त्याला. ठीक आहे, तुम्ही म्हणताय सोडतोय. साहेब, तुमचं लय मोठं मन आहे. मला माफ करा. तुमच्यासारख्या देव माणसाला मी लय त्रास दिला. मला माफ करा, माझी चूक झाली, मला माफ करा. ठीक आहे विश्वप्पा, जे घडलं ते विसरून जा, पण पुन्हा अशी चूक करू नकोस. बरं झालंस की माझ्या साईटवर आहे, तुझ्या योग्यतेचं काम देईन मी तुला.
शेंगदाण्याची चटणी हो शेंगदाणा चटणी बोलले होते का मी शिजवान चटणी म्हणाले शेंगदाण्याची नाही तूच खात नाही नाही मग शेंगदाणे चटणी कोणी सांगितली होती कोणी नव्हतं सांगितली तुम्ही वाटत असत मला पण जाणार बोला बस लागायचं नाही खूप बारीक झाला का तुम्ही गौरी गौरी ही घ्या आमच्याकडून तुझ्यासाठी एक छोटीशी भेट नंदाई हे कशासाठी ग गौरी तुला कल्पना नाहीये तू आमच्यासाठी काय केलंयस त्याची आज रुद्रच्या चेहऱ्यावर हे हसू दिसतंय ना ते केवळ तुझ्यामुळे तू आमच्यासाठी जे केलंयस ना त्याच्या पुढे आम्ही तुझ्यासाठी काहीही केलं ना तरी ते कमीच आहे ग हो खरंय गौरी तुझे आभार मानावे तितके थोडेच आहे खर तर शब्दात नाही आम्ही मांडू शकत पण आमच्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून ही छोटीशी भेट घे गौरी अगं नाही म्हणू नकोस अगं हा सदैव तुझ्या पाठीशी राहील तुझा आधार होईल तू आमचा आधार झालीस ना अगदी तसाच तू खूप केलंयस गौरी आमच्यासाठी तुझं कौतुक आम्हाला करायलाच हवं गौरीजी घ्या सकाळी सकाळी त्रास नको देऊ रुद्र 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 आता काय खरं नाही
ते सकाळी सकाळी. आता रुद्रची झोपमोड झाली असेल तर काही खरं नाही. नंदा 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 काय आरडाओरडे हा हो ना कोण तिकडे चल बघूया. ग्रेट समर नाही दोघ हे पहिल्यांदा चिटिंग न करता जिंकलायस. क्रेडिट देतात ना तर घे. चल चल आणि पेरू दिल्याशिवाय पूर्ण नाही होणार. चल बरं बाय द वे ही चिमणी कोण आहे? आमच्याकडे नवी मेड आली आहे. तिची मुलगी आहे ही बिट्टी. बिट्टी काय गोड नाव आहे. बरं बिट्टी रुद्र जिंकला नाही म्हणून तुला वाईट वाटतंय का? ओ इकडे इकडे कसं आहे बिट्टी? सगळ्या रेस काही जिंकण्यासाठी नसतात. काही रेस तुम्हाला शिकवण्यासाठी सुद्धा असतात. त्यामुळे आपल्या बरोबरचा जर पडला तर त्याला आधार देऊन पुढे आणणं हे सुद्धा जिंकण्यासारखंच असत. रुद्र तू पडलास? कुठे लागलंय? नाही थोडस खर्चटलंय. अगं नंदाई काय आहे ना वय झालंय ना झेपत नाही. पण तू मात्र पहिल्यासारखाच सांग. तू याची बाजू घेतेस मग काय चाललंय? मी काय म्हणतोय आपण इथेच आता बोलत उभं राहणार आहोत का? आज नाही जायचं. चला चला चल समर चल चल रे चलो बिट्टी चंदो. काही नाही थोडसच खर्चटले मला. जास्त काय नाही थोडस लागले. आपण किती दिवस असं निवांत बसून राहणार आहोत रेवती आंटी? तुझ्याशी बोलतोय मी. रेवती आंटी काहीच आपल्या मनासारखं घडत नाहीये. ती गौरी अजून घरातच आहे आणि रुद्र एकदम आनंदात. मला वाटतं तुझे सगळे प्लॅन्स चुकीचे होते. माझे प्लॅन चुकीचे नाहीयेत. गौरीची वेळ चांगली आहे. सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवते येते. तिला घराबाहेर काढायचं स्वप्न तर तू आता बघूच नकोस. मला नाही वाटत ती आपल्या घराबाहेर जाईल म्हणून. जळू आहे ती जळू आणि ती चिकटली आपल्या घराला. इतक्या सहज ती आता बाहेर निघणार नाही. आणि आपले पैठणकर सगळे बेअक्कल आहेत. कौतुक कोणाचं करतात? त्या थर्ड क्लास मेडचं. तुला सांगून ठेवतोय रे त्याने हे जड जाणार आहे आपल्याला. वेळीच तिचा गेम खेळला पाहिजे. हॅलो कोण बोलतोय? कोण काय? मी सॅम. आणि तू कोणाचा गेम करणार आहेस? कोण येतोय सोबत? सॉरी कोण बोलतोय? कोण सॅम? अगं आत्या मी समर. समर अरे कुठे आहेस तू? मी घरी पोहोचलोय. आणि तू कुठे आहेस? लवकर घरी ये. वेट वेट आलेस मी. कोणाचा फोन होता? त्याने आपलं बोलणं ऐकलं नाही ना? अरे समर होता. चल निघायला लागेल आपल्याला. चल Thank you.
कोण आले ग? त्याच्या मामाचा मुलगा, तो त्याचा भाऊ आहे लहानपणापासूनचा. मला नंतर याजींनी सांगितलं. लहानपणापासून भाऊ आहे होय? हो. आणि तुला माहिती काय, आणि त्याने आल्या आल्या शर्यत लावली. आणि नंदयाजी सांगत होती कि ते शर्यत लावून पेरू आणतात. आणि तुला माहितीये, पाटणाचा जो भाऊ आहे ना, तो एकदम हिरो दिसतो. तो पिक्चरच्या पोस्टरवर असतो ना तसा, एकदम ताकदवान. कशावर? तो ना असा भिंत वरून उडी मारून आला. असा तर हिरोच येतो ना. आणि माझ्या पार्टनरला हरवलं त्याने. काय? आपले रुद्र सरांना हरवलं? हो ना, म्हणून तर सांगते मी तुला. तोंडाला पाणी सुटलंय. लहानपणीची सगळ्यात चटकदार आठवण. लहानपणीच्या आठवणी मिर्च मसाला मार्केट. नंदाई काका, काही आठवतंय की नाही? अरे कसं नाही आठवणार. तुम्हा सर्वांच्या लहानपणच्या आठवणी म्हणजे आमच्यासाठी सर्वात सुंदर आठवणी. त्या कशा काय विसरू? हो, आणि त्यात पेरूच्या आठवणीचा मान सगळ्यात मोठा. काय तुम्ही पण. अरे पेरू चोर. मी पेरू चोर तर गेला ना. मग तुम्ही कोण आहे? अरे चंदू हा आपला हिरो. तो असा असा डान्स करतो तो. अरे मी मी नोकर आहे या घरातला. कोण नोकर? मी चंदू काका. तुमच्यामुळेच तर आम्ही लहानपणी पेरू तोडायला शिकलो. विसरलात का? अरे तुम्ही आमचं लाडके चंदू काका, चंदू शेठ. हे घ्या. समर, मला एक सांग तू, असा अचानक कसं आला इथे? बिझनेस साठी काका. बिझनेस? येस, माझा मोबाईल बिझनेस आहे. सो जगभरात काय चालू आहे काय नाही या संदर्भात सतत अपडेटेड राहावं लागतं. आणि त्याच संदर्भात माझ्या काही मीटिंग्स होत्या दिल्लीला. सो म्हटलं आता भारतात आलो आहे तर तुम्हाला भेटल्याशिवाय जाणं योग्य नाही. सो थेट निघून आलो. अगदी बरं केलंस रे. मला सांग, तुला खात्री आहे की हात समोर आहे? काही काय बडबडतोस?